ella puede hacer mi pijama de mí. Si la señora la pero ah, y es. ¿Poco? हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वेनसडे आणि संडेचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, थोड्या वेळाने तुम्हाला बघायला मिळेलच. ॲक्च्युली काल काही प्रॉब्लेम झालं होतं, त्यामुळे मग आज मॉर्निंगलाच एडिट करून व्हिडिओ अपलोड करताना. सो ॲटमॉस्फिअर एवढं खराब असल्यानंतर, पाऊस वगैरे जर सुरू आहे किंवा ॲटमॉस्फिअर खराब आहे तर नेटवर्क बरोबर राहत नाही आणि त्यामुळे भरपूर वेळ लागतो. तर ऑलमोस्ट हाफ व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्हाला मे बी वन आवर नंतर बघायला मिळेल. म्हणजे ऑलरेडी तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ बघत असताना. तर आपण टू डेज बॅक चाललो, मागे थोडंफार जे व्हिडिओ आहेत ते पेंडिंग झाले होते त्यामुळे. आणि ते पण आता मला बरं पडत आहे की पेंडिंग व्हिडिओ असल्यामुळे मी दुपारला जसं वेळ मिळतो आणि मी झोपल्यानंतर, सो त्यावेळेला मी ऑलरेडी एडिट करून सगळं अपलोड करून ठेवून देते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला टाईम मिळतो. मॉर्निंगला एकदा आम्ही स्कूलमध्ये गेल्यानंतर पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ज्या वेळेला मला ते लाईव्ह करायचं असतं त्यावेळेला लाईव्ह होत नाही. तर आता पाऊस सुरू आहे, 12 वाजले आहेत. मी आवरून घेते, माझं जेवण करते आणि अनवीला घ्यायला जाते. आज रेनकोटच न्यावं लागेल, काहीच पर्याय नाही. मला नाही वाटत पाऊस थांबेल, कंटिन्यू पाऊस आहे आणि सगळीकडेच पाऊस आहे. सो कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यासोबत मी मशरूमची भाजी रेसिपी शेअर केली, त्यानंतर रात्रीला थोडंसं प्रॉब्लेम झाला. तर जे पण काही त्यानंतरचं जे अपडेट आहे या व्हिडिओमध्ये मी समोर तुमच्यासोबत शेअर करेन. त्याच्या आधी मी अनवीला जाऊन घेऊन येते पटकन. तर चला मग. पडशील पडशील रुकण्याची जगा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले जवळपास 2 वाजत आहेत आणि येत आहेत तुटू म्हणू लागले. केक खायचा आहे, तिकडे नाही आहे, काका आणून देत आहेत. सो तिला पेस्ट्री ऑर्डर करून दिली. तिथे नाही आहे केक, बघ कुठे आहे टुटू. तिथे नाही आहे, ते काका आणून देत आहेत. आज मॉर्निंगला झालं असं की इथं उभी राहत बेल वाजवणार काका. आज झालं असं की सकाळी येतात काका, येतात ना केक घेऊ, केक घेऊन आपल्याला कुठेच नाही जायचंय, केकच घरी येतोय. ठेवून देऊ चापी. आज अनवीला आणायला गेली आणि आधी तर पाऊस थांबलेला होता, मग जसं अर्ध्या रस्त्यावर गेली पाऊसच सुरू झाला. मी काय रेनकोट घेऊन गेली नव्हती, बरं झालं अनवीचा तरी रेनकोट मी सोबत घेऊन गेली, त्यामुळे थोडा वेळ थांबून तिच्या स्कूललाच. आणि आता पेस्ट्री ऑर्डर केली. येत आहे काका आणून देत आहेत. तिला असं वाटतं की फ्रीजमध्ये केक ठेवलेला असतो एनी टाईम आणि ते कधी पण खायचं असतं असं वाटतं तिला. तर चला आवरून घेते, थोडंफार काय काम करायला येते, कपडे लावले होते मशीनला आणि पूर्ण फुल चिल. आज असं पुन्हा थंड झालेला ॲटमॉस्फिअर पावसामुळे बेडशीट पण भरपूर दिवसाचे धुवायचे तसं ते पण लावून घेतले, पुन्हा एक्सटेंड करावं लागतील असं वाटतंय मला कपडे वाढवण्यासाठी, कारण सफिशियंट नाही होत आहे तेवढं. ते देऊन दे माझ्याकडे, हा ते घे जा. हा केक असा केक आहे, केक आहे. हा ये बघू, सरळ पकड सरळ
सरळ सरळ थांब थांब मी काढून देते चम्मच चम्मच थांब ताटत देते ना तसं सांडून जाईल थांब छान आहे आणि थोडं थोडं खा आता वाजले जवळपास 5:30 आणि मी इव्हनिंगचा चहा घेते आज भरपूर दिवसानंतर इच्छा पण झाली आणि छान थंड थंड ॲटमॉस्फिअर आहे मी बिस्किट काढून आणले कोण आहे ताई आहे ताई अच्छा तुला बिस्किट खायचं हां देते तर काल मशरूमची भाजीची रेसिपी शेअर केली आणि त्यानंतर काही गोष्टी घडल्या जे आजच्या लॉकडाऊन थांब हा देते जे आजच्या लॉकडाऊन मध्ये तुमच्यासोबत शेअर करेन आधी चहा पिऊन घेते आणि मला बिस्किट देते आणि मग बोलू आपण तर ॲक्च्युली तुमच्यासोबत त्या दिवशी मशरूमची भाजी शेअर केली आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो जवळपास 8 दरम्यान सो तर झालं असं की जवळपास 1 ते 2 महिन्याच्या आधी माझ्या मामाजी म्हणजे माझ्या आत्या कळले सो ते सगळ्यात मोठे होते तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं होतं जवळपास 2 महिन्याच्या आधी पण त्याची जी स्टेज होती ती 4 होती म्हणजे त्यांना खूप आधीपासून होतं पण कॅन्सरचं असं असतं की जनरली ते लक्षात नाहीच आहेत म्हणजे नाहीच आहेत कुठले सिम्पटम्स नसतात असे सो आणि ते स्वतः पण डॉक्टरच होते गावातले जेवढे पण पेशंट राहायचे त्यांना सगळे त्यांच्याकडे यायचे सो एकमेव असं दवाखाना म्हणून त्यांचं होतं एक घरीच क्लिनिक त्यांनी छोटंसं ओपन केलेलं होतं भरपूर वर्षापासून त्यांनी एक सेवा म्हणून ते करायचे लोकांची तर जवळपास 2 महिने झाले होते त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं आणि त्या दिवशी अचानक फोन आला की ते गेले सो आम्ही जेवणच करत होतो जवळपास 8:30-9 होते आणि ॲक्च्युली ते जेवढं असं ऐकल्यानंतर ना विश्वासच बसत नव्हता ॲक्च्युली आताही विश्वास बसत नाही आहे की ते नाही आहेत कारण जवळपास मेघाची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर आम्ही नागपूरला रिटर्न येत असताना त्यांना भेटून आलो होतो जवळपास आता जवळपास फक्त 15 झालेले 15 ते 20 म्हणजे मागच्या महिन्याच्या एंडिंगलाच 29 प्रोग्राम झाला 30 जूनला आम्ही त्यांना भेटून आलो तेव्हा त्यांची जी तब्येत आहे ती थोडीशी अशी नॉर्मल होती म्हणजे विकनेस तर एक जसं किमो वगैरे देतात त्यामुळे विकनेस असतो तो विकनेस त्यांना होता त्यावेळेला पण एवढीच जास्त तब्येत त्यांची एवढ्या लवकर खराब होईल एवढं वाटत नव्हतं कारण सेम सिच्युएशन म्हणजे सेम पेशंट आम्ही ऑलरेडी बघून होतो म्हणजे अजयच्या बाबांना पण कॅन्सरच डिटेक्ट झालं होतं सो आमच्या लग्नाच्या आधीच त्यांना डिटेक्ट झालेलं तर त्यावेळेला त्यांची किमो वगैरे सुरू होत्या आणि आमच्या लग्नानंतर मग जवळपास 6 महिन्यानंतर त्यांची डेथ झाली सो त्यांचे जे प्रोसेस होते ना ते खूप दिवसपर्यंत व्यवस्थित तब्येत राहायची त्यांची पण मामाजींच्या बाबतीत ना एकदम म्हणजे माहीत झालं कॅन्सर डिटेक्ट झालं आणि लगेच 1 month किंवा 2 month त्यांची डेथ झाली सो त्या दिवशी अचानकच असं फोन आलं की ते गेले बा म्हणून आणि विश्वासच बसत नव्हतं कारण एवढ्या लवकर कॅन्सरच्या पेशंटला जाताना कधीच बघितलेलं नाही फक्त त्यांचे 2 किमो झालेल्या होत्या रेडिओथेरपी पण त्यांची झालेली नव्हती सो एवढ्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी होतील असं वाटलं नव्हतं त्यामुळे मग रात्री तर पॉसिबल नव्हतं निघणे तर दुसऱ्या दिवशी अगदी मॉर्निंग 5 आम्ही निघून गेलो त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी काही शूट नाही करता आलं ऑलरेडी आपले पेंडिंग व्हिडिओ होते सो तेच अपलोड होत आहेत आता आणि दिवसभर ते प्रोग्राम हे ते झालं मी डायरेक्ट नव्हती मुलांना तिथं न नेलेलंच बरं कारण ते आता या एजमध्ये आहे की तिला ते सगळं नाहीच कळत आणि अन्वीच्या बाबतीत एक तिची सवय अशी आहे ना की ती जे पण काही बघते ना ती मग ती तशीच करून बघते म्हणजे जसं एकटं खेळत आहे तर मग ती तसं करून बघते त्यामुळे मग मी विचार केला की तिला न नेलेलंच बरं कारण तिथं गेलं असतं तिने बाबांना सोडलं नसतं आणि नंतर पण माहीत झालं की खूपच जास्त पब्लिक होती खूप जास्त पब्लिक होती तर बरंच झालं मी तिला नाही घेऊन गेली आणि सगळं झालं विधी सगळं जे पण काही विधी असते अंतिम विधी असतं ते सगळे करण्यात आले त्यानंतर मग मी तिथून गेले आधी झरपड्याला थांबली होती काकांकडे आणि तिथून मग तिथे एकटीच थांबली होती आणि लागेल बाकी सगळे मामाजींचेच गावी होते हां हां ठीक आहे घडी कर तर सगळं अंतिम विधी वगैरे संपलं त्यानंतर मग मी तिला तिथे घेऊन गेली कारण एवढ्या लांबून मी तिथे म्हटलं जातच आहे तर मग कमीत कमी आत्यावरची वगैरे आणि सगळ्यांची घरच्यांची पण भेट होऊन जातं सो तिथे गेली त्यानंतर मग आम्ही तिकडून डायरेक्ट रिटर्न नागपूरला रिटर्न आलो बस काही नाही हे शेअर करायचं होतं तुमच्यासोबत आणि त्यांनी भरपूर
समाजाची सेवा केलेली आहे, भरपूर त्यांना अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत गावाकडे. इंस्टाग्राम पेजला मी रोज एक डेली मिनी डेली लॉग अपलोड करते, तो पण मला नाही पॉसिबल झालं त्या दिवशी अपलोड करायला. सो मंडे टू सॅटर्डे आपले डेली मिनी लॉग इंस्टाग्रामवर पोस्ट होणार. खाली मी इंस्टाग्राम लिंक स्क्रीनवर मेन्शन करून देत आहे, जर चेकआउट करायचं असेल तर नक्की जाऊन बघा आणि शेअर करा. तर चला मग बघू आता संध्याकाळचं काय प्लॅन आहे. आणि अनवी अनवीचं आपलं कामं सुरू आहेत, एवढी कामं करते ती, म्हणजे तिला तिच्या एजमधली कामं नाही दिसत, बाकीचे मोठे काय करतात तसं ती ते कॉपी करतात. ती कॉपी करते ना म्हणूनच मग खूप असं सांभाळून तिच्या समोर ना वागावा लागतो किंवा राहावं लागतो, म्हणूनच मी तिला त्या दिवशी तिथं नाही घेऊन गेले. आणि दुसरी गोष्ट, लहान मुलांना खूप लवकर व्हायरल होतो, त्यामुळे पण मी थोडंसं त्या दिवशी इग्नोरन्स केलं. माझं डिसिजन कुणाकुणाला नसेलही आवडलं, काही ज्यांना वाटत होतं त्यांनी आणलं होतं लहान मुलांना. प्रत्येक पॅरेंट्सचं हे आपापलं एक ओपिनियन आहे, अनवीच्या सवयी आम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी तिला तिथं नाही नेलं. नाहीतर एक तर त्रास पण दिला असता, एका जागेवर राहिली नसते आणि एवढं पब्लिक बघून ती कंटाळून पण गेली असते तेवढ्या वेळपर्यंत, कारण भरपूर वेळ लागतो त्या प्रोसिजरला सगळं. ऑलमोस्ट 2 वाजले, मी तिथे 2 वाजे पोहोचली.